नमस्कार, माझं नाव आहे स्वप्नील विष्णू सुस्कर आणि मी ग्लेस ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये डिस्ट्रीब्युटर आहे. साथी साथ कंपनीचा एक सर्टिफाईड ट्रेनर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गॅलवे कंपनीचे प्रोडक्शनचा यूज आपण हरभरा पिकासाठी करणार आहेत आणि एक हरभरा पिकाचे आपण संपूर्ण व्यवस्थापन गॅलवे कंपनीच्या प्रोडक्शन सोबत कसं करायचं याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर गॅलवे जे बी हरभरा पीक आहे तर भारतामधील एक प्रमुख पीक घेतलं जातं. हरभरा पीक हे महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, राजस्थान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. तर माझ्यासोबत एक बिझनेस पार्टनर आहेत आणि त्यांचे काही ते प्रश्न घेऊन आलेले आहेत, तर ते त्यांची छोटीशी ओळख करून देतील. नमस्कार, माझं नाव आहे स्वप्नील मच्छिंद्र साबळे आणि मी ग्लेस ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने एक डिस्ट्रीब्युटर आहे. तर सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की हरभरा पिकासाठी आपण हवामान, हरभरा पिकासाठी कोणत्या हवामानात आपण हे पीक घेतलं जातं? सरांनी महत्वाचा प्रश्न केलाय की हरभरा पिकासाठी हवामान कोणतं पौष्टिक आहे. तर हरभरा पिकासाठी वातावरण असं पाहिजे की एक कोरडं आणि थंड वारे असणारं वातावरण पाहिजे. हरभरा पीक हे रब्बी हंगामाचं पीक आहे आणि याला टेम्परेचर साधारण 25 ते 30 डिग्री टेम्परेचर असेल तर हरभरा पीक हे उत्तम दर्जाचं येऊ शकते. नेक्स्ट सर. सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे की हरभरा पिकासाठी आपण कोणत्या प्रकारची जमीन निवडावी? महत्वाचा प्रश्न केला की ज्यावेळेस आपण हरभरा पीक घेतोय तर हरभरा पीकसाठी जमीन कशी असणं गरजेचं आहे. तर हरभरा पिकासाठी एक साधारण हलक्या ते जड जमीन चालू शकते. दुसरी गोष्ट, जमीन अशी पाहिजे की त्याची पाणी धरण्याची क्षमता जास्त असली पाहिजे आणि ज्यावेळेस पाऊस जास्त होईल तर पाण्याचा निचरा करणारी जमीन असणे गरजेचं आहे. ज्यावेळेस पाण्याचा निचरा होईल त्यावेळेस हरभऱ्याचं पीक चांगलं येईल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की जास्त सुपीक जमीन नकोय आपल्याला, कारण की ज्यावेळेस हरभरा हे आपण सुपीक जमिनीत घेतो त्यावेळेस सुपीक जमिनीमुळे हरभऱ्याचं पीक वाढेल पण ते पाहिजे तेवढे फुल भेटणार नाहीत किंवा पाहिजे तेवढे फळ लागणार नाहीत. नेक्स्ट सर. सर, माझा नेक्स्ट प्रश्न असा आहे की हरभरा पिकासाठी आपण एकरी किती बी बियाचा यूज करावा? बरं, चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस आपण बी मार्केटमधून आणतो ते एक तुम्ही संकरित बीज बी आणू शकता किंवा आपल्याकडे गावाकडे एक जुनं बी असतं एक छोट्या दाण्याचं. ज्यावेळेस छोट्या दाण्याचं बी असेल हरभरा त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस आपल्याकडे हेक्टर असेल तर एका हेक्टरी आपण 70 ते 80 किलो यूज करू शकतोय. आणि अडीच एक हेक्टर मिळून अडीच एकरचं एक हेक्टर होतंय, तर एका एकरसाठी आपण 25 ते 30 किलो हरभरा बी यूज करू शकतोय. ठीक आहे सर, माझा नेक्स्ट प्रश्न असा आहे की हरभरा पिकासाठी पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं? पाणी महत्वाचा प्रश्न गेला, कारण की कोणत्याही पिकासाठी पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे आणि हरभरा पिकाला जास्त पाण्याची काही आवश्यकता नाही आहे. आपण त्याला 2 पाण्यामध्ये बी हरभरा चांगलं पीक येऊ शकतोय. जर पाण्याचा विचार केला तर पहिलं पाणी हे हरभरा पिकासाठी फुलं येण्यापूर्वी देणं गरजेचं आहे आणि दुसरं पाणी हे दाणा भरण्याच्या अवस्थेत खूप इम्पॉर्टंट. नेक्स्ट सर. सर, माझा नेक्स्ट प्रश्न असा आहे की हरभरा पिकासाठी आपण गॅलवे कंपनीचे कोणकोणते प्रोडक्ट इस्तेमाल करू शकतो? महत्वाचा प्रश्न केला सर की आपण ठरवलंय की जैविक शेती करायची आणि जे बी गॅलवे कंपनीचे प्रोडक्शन आहे ते विदाऊट केमिकल आहेत, आपल्या शरीरासाठी चांगले आहेत, आपल्या जमिनीसाठी चांगले आहेत. तर आपण विचार केला की जैविक शेती आपल्या गॅलवे कंपनीच्या प्रोडक्शन सोबत करायची तर नेमकं कशी करायची? तर ज्यावेळेस सुरुवातीला आपण मार्केटमधून बीज आणतो, चाहे तुम्ही संकरित बीज आणा किंवा साधा आपलं गावाकडचं गावरान बी असेल, तर आपल्याला पहिल्यांदा बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आणि बीज प्रक्रिया ही आपल्याला गॅलवे कंपनीच्या जी सोडो किंवा तुमच्याकडे जी पोटॅश असेल तरी चालेल. तर 1 किलो बीजसाठी तुम्हाला 5 ते 10 ml आपल्याला जी पोटॅश असेल किंवा जी सोडोचं ml घ्यायचं आहे त्याला मिक्स करायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला कम से कम 1/2 तास आपल्या सावलीला भिजू घालायचं आहे, नंतर पेरणी करायची. या पद्धतीने तुम्ही गॅलवे कंपनीचं बीज प्रक्रिया करू शकताय. आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर ज्यावेळेस वेळ ती पेरणीची, ज्यावेळेस आपण पेरणी करतो, पेरणी केल्यानंतर आपल्याला गॅलवे कंपनीची GC पॉवर बकेट यूज करायची. समजा विचार करा, आज किसान शेतकरी 25 ते 30 वर्षापासून आपण रासायनिक खत यूज करतोय आणि त्याला आपण डायरेक्ट जैविकचा डोस दिला तर तिला पसणार नाही. अशा वेळेस आपल्याला काय करणं आहे की हळूहळू रासायनिकचा डोस कमी कमी करणे आणि जैविकचा डोस वाढू नये. तर समजा तुम्ही जिथं 2-3 गोण्या तुम्ही रासायनिक खत यूज करताय तिथं तुम्ही 1 गुणी घ्या आणि त्यासोबत आपण GC पॉवरची 1 गुणी मिक्स करून टाकू शकताय. किंवा तुमच्याकडे जर शेणखत वगैरे असेल, लेंडी खत असेल, ते कम से कम 8 महिने 10 महिने 1 वर्षाचं कुजलेलं जे शेणखत असेल तर शेणखत 100 किलो घ्या. आणि 100 किलो शेणखत घेतल्यानंतर आपल्या गॅलवे कंपनीची 1 GC पॉवरची 1 गुणी ती चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि मिक्स केल्यानंतर आपण हरभरा टाकू शकता. जसं आपण युरिया असेल किंवा कसं फेकतोय तशा प्रकारे आपण टाकू शकताय. या पद्धतीने तुम्ही GC पॉवरचं खत यूज करू शकताय. दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट आहे ती, खत दिल्यानंतर तुम्हाला पाणी देणं गरजेचं आहे आणि पाणी हे फुले येण्याआधी देणे. तुम्ही पाणी दिल्यानंतर तुम्हाला फवारणी आपल्या गॅलवे कंपनीच्या 2 करायच्यात. पहिली फवारणी ही फुले येण्याआधी करणं गरजेचं आहे आणि ती फवारणी गॅलवे कंपनीच्या जी बायोहोमिक
प्लस जी सी लिक्विड निकलने गरजेचं आहे। जी बायोहुमिकचा उपयोग असा होईल की तुमची ग्रोथ करल, ग्रोथ सोबत क्लोरोफिल नावाचा पिगमेंट आहे, जी बायोहुमिक सोबत ह्युमिक ऍसिड आहे, त्याने पिकाची ग्रोथ होईल। एक टॉनिक म्हणून त्याला ओळखलं जातं, ग्रोथ प्रमोटर म्हणून ओळखलं जातं। या सोबत आपल्याकडे जी सी लिक्विड म्हणून आहे, ती फुलगळती थांबवल, पानगळती थांबवल, जेणेकरून पाहिजे तेवढे पोषक तत्व जी सी लिक्विडद्वारे पिकाला भेटेल। दुसरी फवारणी आपल्याला दाना भरण्याच्या आधी करणं गरजेचं आहे, आणि ती फवारणी आपल्याला जी अमिनो प्लस जी पोटॅशने करणे, आणि जी अमिनोने बेनिफिट आपल्याला असा होईल की जी अमिनो फुलामध्ये झाडामध्ये दोन प्रकारचे फुलं असतात। पहिला फुल हे मादी फुलं असतं, दुसरं फुल हे नर फुलं असते। तर नर फुलातील परागकण हे मादी फुलावर पडणं गरजेचं आहे, त्यावेळेसच फळधारणा होती, आणि ती फळधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मधमाशाचा उपयोग केला जातो। कारण मधमाशा एका फुलावरून दुसऱ्या झाडा फुला पडत जात आहे, आणि त्यामुळे परागकण ट्रान्सफर होत आहे। तर आपल्याकडे एक जी अमिनो म्हणून आहे, ते फळाच्या विकासासाठी सहायकच आहे, त्यात अमिनो ऍसिड वगैरे आहेत, पण ते काय करतं की मधमाशांना अट्रॅक्ट करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी उपयोगीच आहे। यासोबत आपण गॅलवे कंपनीचं जी पोटॅश यूज करणार आहे, एक कीटकनाशक तर आहेच, यासोबत त्यात पोटॅशियमचा उपयोग केल्यामुळं ते फळाची धारणा करण्यासाठी, फळाचा आकार बनण्यासाठी, घाट्याची संख्या वाढवण्यासाठी, फळात जे दाण आहे दाणाचा साईज वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान केलं होतं। या प्रकारे आपण गॅलवे कंपनीचे प्रोडक्शन यूज करू शकतो। धन्यवाद सर, आपला मौल्यवान टाइम देऊन आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल। थँक्यू।